नमस्कार, दीप न्यूजमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। करोना सदृश्य लक्षण असलेले दोन रुग्ण सापडल्याने खेडमध्ये खळबळ। भरणे शिंदेवाडी येथे वणव्यात चारचाकी वाहन जळून खाक। जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत कोकण रेल्वेची महत्त्वाची भूमिका। उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी घटली आणि लोटेतील औद्योगिक वसाहतीत कारखान्यांमध्ये काम करण्यास ग्रामस्थांचा विरोध। सविस्तर वृत्त। संपूर्ण तालुका कोरोनाच्या दहशतीखाली असतानाच कोरोना सदृश्य लक्षण असणारे आणखी दोन रुग्ण कळवणी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने खेडवासियांची चिंता कमालीची वाढली। करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करतंय, तरीही करोना सदृश्य लक्षण असलेले रुग्ण आढळून येत असतील तर करोनाचा प्रादुर्भाव रोखणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित केला जातोय। जगभर थैमान घातलेल्या करोनानं कोकणातील पहिला बळी खेडमध्ये घेतला, त्यामुळे करोनाच्या बाबतीत खेड तालुका संवेदनशील मानला जातो। या पार्श्वभूमीवर तालुक्यात करोना सदृश्य लक्षणांचे आणखी दोन रुग्ण सापडणं हे निश्चितच खेडवासियांची चिंता वाढवणारं आहे। तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मरकड यांनी दिलेल्या माहितीनुसार कळवणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या दोघांपैकी एक जण हा सौदी अरेबियामधून 18 फेब्रुवारी रोजी आला होता, तर दुसरा संशयित रुग्ण हा 16 मार्च रोजी पुणे येथून खेड शहरात आला होता। या दोघांच्या आरोग्याची तक्रार असल्याने त्यांची तपासणी करण्यात आली, त्यावेळी दोघांमध्येही करोना सदृश्य लक्षणं आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोघांनाही कळवणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं। या दोघांचेही स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले, मात्र अद्याप अहवाल आलेला नाही। त्यांच्या स्वॅब तपासणीचा अहवाल आल्यानंतरच हे करोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे स्पष्ट होणार आहे। मात्र सध्या संपूर्ण तालुक्यात करोनाच्या दहशतीखाली असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली। दरम्यान कळवणी उपजिल्हा रुग्णालयात 5 जणांना विलगीकरण कक्षात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले असल्याची माहिती उपलब्ध झाली। आत्ता आपण आहोत आरोग्य अधिकारी डॉक्टर मरकट सरांकडे। कालच दोन कोरोनाचे संशयित रुग्ण खेडमध्ये दाखल झाल्याची बातमी आपल्यापर्यंत आले, आपण त्या संदर्भात जाणून घेऊया। सर नमस्कार, काय सांगाल, काल दोन रुग्ण दाखल झालेले आहेत कळवणी येथे, अशी मार्केटमध्ये म्हणा किंवा लोकांपर्यंत चर्चा आहे, त्यावर आपण काय भाष्य कराल? दोन रुग्ण काल ज्यांच्यामध्ये चिन्ह दिसलीत आपल्याला, त्या रुग्णांना आपण उपचाराकरिता आणि तपासणीकरिता कळवणी येथे आयसोलेशन वॉर्डला ॲडमिट केलं आहे। एक जी व्यक्ती आहे ती पटेल मोहल्ल्यामधले आहेत आणि एक जे आहेत ते डाक बंगल्यातले आहेत, आणि एका व्यक्तीचं आगमन जे झालं आहे ते सौदी अरेबियामधनं झालं आहे, आणि जे दुसऱ्या व्यक्ती आहेत त्यांचं आगमन जे आहे ते पुण्यावरनं झालं आहे। जे सौदी अरेबियाचे आहेत ते 18 फेब्रुवारीला आपल्या इकडे आलेत, आणि जे पुण्यावरनं आले ते 18 मार्चला आलेले आहेत। तरीसुद्धा आपण त्यांना एक म्हणजे लक्षणं दिसत आहेत, या अनुषंगाने आपण त्यांना कळवणीला दाखल केलेलं आहे। सर, अजूनही मार्केटमध्ये म्हणावं तसं लॉकडाऊनचा इफेक्ट दिसत नाही, अजूनही लोक गर्दी करत आहेत, काय सांगाल तुम्ही? वारंवार आव्हान करूनही लोक ऐकत नाही आहेत, काय भाष्य कराल? सर्वसामान्य जनतेला एक नम्र आव्हान असंच करतो की सर्वांनी गर्दी टाळायला पाहिजे। सोशल डिस्टन्सिंगचा जो नियम आहे तो नियम अगदी पाळणं खूप गरजेचं आहे, कारण की गर्दीमध्ये कोरोनाचा प्रसार जास्त झपाट्याने वाढतो। तसेच आपणसुद्धा वारंवार स्वतःची काळजी म्हणून एक आपली जी हात असतात ती वारंवार स्वच्छ धुतली पाहिजेत। चेहऱ्याला हाताचा स्पर्श कमीत कमी केला पाहिजे, कारण की हाताला जर समजा तुमचा जंतू जर असेल लागलेला तर त्याचा शरीरामध्ये प्रवेश होऊ शकतो नाकाद्वारे, तोंडाद्वारे, डोळ्याद्वारे। त्यामुळे हात स्वच्छ असणे आणि चेहऱ्यावरती हात कमीत कमी तुमचा स्पर्श व्हावा हे नक्की तुम्ही पाळायलाच पाहिजे। सर, हे दोन्ही संशयित रुग्ण जे आपल्याला आढळण्यात काल आढळले आहेत, बरोबर आहे, ते त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातले होते का? नाही नाही, हे दोन्ही व्यक्ती ज्या आहेत त्या मृत व्यक्तीच्या संपर्कातले नाही आहेत, परंतु त्यांना तशी चिन्हं दिसत आहेत थोडीफार आपल्याला, म्हणून आपण एक काळजी म्हणून किंवा पुढे त्यांची तपासणी होईल या अनुषंगाने आपण त्यांना दाखल केले। धन्यवाद। लोकांनी हे महत्त्वाचं जाणून घेतलं पाहिजे की जी अलसुरिया येथील मृत व्यक्ती कोरोनामुळे जिचा मृत्यू झाला होता तिच्या संपर्कातले हे व्यक्ती नाही आहेत, त्यामुळे प्रशासनही वारंवार हेच सांगतंय की नागरिकांनी घाबरून जाऊ नये, घरातच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे। अमोल कावणकरसह मंदार आपटे, दीप न्यूज, धन्यवाद। मुंबई गोवा महामार्गालगत असलेल्या भरणे शिंदेवाडी येथे आज लागलेल्या वणव्यात नजीकच्या गॅरेजमध्ये दुरुस्तीला आलेली कार जळून खाक झाली। कार जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचं नुकसान झालंय। या वणव्याबाबत खेड नगरपालिका अग्निशमन दलाला खबर मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन लागलेल्या वणव्यावर नियंत्रण मिळवलं। वणव्यात जळून गेलेली कार कुणाच्या मालकीची आहे हे मात्र कळू शकलं नाही।
कोकणातील जिल्ह्यांसह देशाच्या दक्षिणेकडील भागांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात कोकण रेल्वेची महत्त्वाची भूमिका आहे. देशभर लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत रेल्वे महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कोकण रेल्वेच्या मार्गावरही लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून मालगाडीद्वारे जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. यामुळे कोकणासह दक्षिणेकडील राज्यांना याचा फायदा होतोय. कोरोनामुळे राज्यातील उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी कमालीची घटली. विजेची मागणीच कमी असल्याने स्वस्ताची वीज आधी खरेदी करण्याचं धोरण महावितरणानं अवलंबलंय. त्याचा थेट फटका महानिर्मितीला बसला असून 13,500 मेगावॅट एवढी मोठी वीज निर्मिती क्षमता असताना सुद्धा केवळ 3,500 मेगावॅट एवढी कमी वीज निर्मिती सुरू आहे. उन्हाळ्यात महावितरणाकडे 20,000 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात विजेची मागणी नोंदवली जाते. लोटे औद्योगिक वसाहतीतील कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी कामावर येऊ नये अशी भूमिका या परिसरातील ग्रामस्थांनी घेतली असल्याने नवा वाद पुढे आलाय. औद्योगिक वसाहतीत ज्या कारखान्यांना उत्पादन घेण्यास परवानगी दिली आहे ते कारखानदार सोशल डिस्टन्सिंग पाळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जातोय. कारखान्यामध्ये येणाऱ्या कामगारांना संसर्ग झाल्यास तालुक्यात हा संसर्ग वणव्यासारखा पसरण्याची शक्यता असल्याने ग्रामस्थ कामगारांना कामावर येण्यास निर्बंध करत आहेत. कामावर येणाऱ्या कामगारांना रोखल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनानं दिलेला असल्याने ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन असा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासन रत्नागिरी आणि हेल्पिंग हँड्स रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने लॉकडाऊन काळात रत्नागिरी शहर आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंची घरपोच सेवा देण्यास 27 मार्चपासून सुरू झाली आणि बघता बघता हेल्पिंग हँड्सच्या स्वयंसेवकांनी 14 एप्रिलपर्यंत 1,485 कुटुंबांपर्यंत किराणा आणि औषधं पुरवली. ह्या आपत्काळामध्ये स्वयंसेवकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता वेळेचा पैशाचा विचार न करता सेवा पुरवल्या आहेत. सर्व संस्था आणि त्यांचे स्वयंसेवक यांनी हे शिवधनुष्य उचलून एक नवीन आदर्श ठेवला आहे. राजापूर तालुक्यातील उन्हाळे येथील गंगामाईचं काल सकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान आगमन झालंय. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गंगातीर्थाकडे जाण्यास मार्ग बंद करण्यात आला असल्याने सध्या तरी भाविकांना गंगातीर्थावर जाऊन गंगास्नानाचा आनंद घेता येणार नाही. गंगातीर्थावर होणारी गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचं समजतंय. ऑरेंज व ग्रीन झोनमधील उद्योगधंदे सुरू करणे तसेच बागायतदार शेतकरी यांचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनं राज्य शासन दिलासा देणारा निर्णय घेईल असं खासदार तथा शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी सांगितलं. ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये जे जिल्हे आहेत त्या ठिकाणी उद्योगधंदे पूर्वपदावर सुरू करण्याच्या दृष्टिकोनातून एकंदर वस्तुस्थितीचा आढावा घेऊनच राज्य शासन पावलं उचलण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणार आहे. लॉकडाऊन वाढल्याने 15 जूनपासून सुरू होणारे शैक्षणिक वर्ष लांबणीवर पडणार हे निश्चित झालंय. मात्र अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांची परीक्षा नेहमीप्रमाणे घ्यावी आणि प्रथम आणि द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका घरी द्याव्यात अशी मागणी राज्यातील बहुतांश कुलगुरूंनी समितीकडे केली आहे. मात्र ही परीक्षा ऑनलाईन की ऑफलाईन याचा निर्णय राज्यपालांवर सोपवण्यात आलाय. विद्यार्थी घरबसल्या परीक्षा देणार असल्याने पुस्तकामधून पाहून उत्तरं लिहू शकतात. त्यामुळे त्यांच्या गुणांचं मूल्यमापन करताना मागील सेमिस्टरच्या गुणांचा विचार करावा असंही कुलगुरूंनी समितीकडे स्पष्ट केलंय. मुख्यमंत्री मदत निधीसाठी ठिकठिकाणाहून मदतीचा हात दिला जातोय. रत्नागिरी तालुक्यातील जाकादेवी येथील चिरेखाण मालक संघटनेतर्फे 1 लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री मदत निधीसाठी देण्यात आलाय. हा धनादेश प्रांताधिकारी डॉक्टर विकास सूर्यवंशी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. यावेळी खाण मालक संघटनेचे प्रकाश जाधव, सुधीर देसाई, आनंद मयेकर, रोहित कोळवणकर, बाबाजी माने, उदय साळवी, अंकुश तांबे, अमित देसाई, दीपक पवार आदी उपस्थित होते.
देशात पसरणारी कोरोना महामारी आणि त्यानंतर करण्यात आलेलं लॉकडाऊन यामुळे महाराष्ट्राचं बंद पडलेलं महसूल या पार्श्वभूमीवर आरटीओ म्हणजेच मोटर वाहन विभागाच्या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने एकूण 3 दिवसाच्या पगाराची रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं निश्चित केलंय. त्या अनुषंगाचं एक पत्र जारी करण्यात आलंय. जवळपास 1 कोटी रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये जमा करण्याचा निश्चय केला आहे. एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे 75% पगार झाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील 4,500 कर्मचाऱ्यांचा 6,17,00,000 पगार जमा झाल्याची माहिती उपलब्ध झाली. सोमवारपर्यंत एसटी कर्मचाऱ्यांचे पगार झाले नव्हते, त्यामुळे कर्मचारी वर्ग काळजीत होता. मात्र आता प्रत्येक कर्मचाऱ्याच्या अकाउंटमध्ये 75% पगार जमा झालाय. यावेळी पगार होईल की नाही संशयता वाटत असताना कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोरोना सदृश लक्षण असलेले 2 रुग्ण सापडल्याने खेडमध्ये खळबळ. भरणे शिंदेवाडी येथे वणव्यात 4-चाकी जळून खाक. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत कोकण रेल्वेची महत्वाची भूमिका. उद्योगधंदे बंद असल्याने विजेची मागणी घटली आणि लोटेतील औद्योगिक वसाहतीत कारखान्यांमध्ये काम करण्यास ग्रामस्थांचा विरोध. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.